नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी जे एस सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्व भारतीयांच्या दृष्टीनं आणि इवन जगाच्या दृष्टीनं सुद्धा ही एक अत्यंत दुःखदायक घटना आहे भारताचे सुपुत्र उद्योगपती दानवीर आणि टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळानं मुंबईमधल्या एका रुग्णालयामध्ये निधन झालेलं आहे तर हा जो व्हिडिओ आहे तर त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ आहे तर खरी श्रद्धांजली आदरणीय रतन टाटांना एकच असू शकते की त्यांनी जे आपल्याला कानमंत्र दिलेले आहेत तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल तर त्या क्षेत्रात झोकून देऊन आणि प्रामाणिकपणे काम करणं हा त्यांनी एक दिलेला कानमंत्र होता तर त्याला फॉलो करणं याचबरोबर सर्व भारतीयांनीसुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून स्वतःपेक्षा आपण काहीतरी सोसायटीचं देणं लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणं करणं गरजेचं आहे हीच आदरणीय रतन टाटा सरांना आपल्याकडून श्रद्धांजली असू शकते साल्टपासून टाटा कंपनीची सुरुवात झाली ती मिठापासून त्या आत्ता जगातली एक नावाजलेली सॉफ्टवेअर कंपनी म्हणून टाटाकडं पाहिलं जातं फक्त सॉफ्टवेअरच नाही आहे स्टीलमध्ये टाटा आहे मोटार्समध्ये टाटा आहे असा कोणताही उद्योग नाही आहे की ज्या उद्योगात टाटा समूहाचा किंवा टाटा ग्रुपचा सहभाग नाही आहे तर या टाटा उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आदरणीय रतन नवल टाटा सर यांच्या आयुष्याची एक थोडक्यात प्रवास आपण पाहण्याचा प्रयत्न करूया खरं तर त्यांना अजून गव्हर्मेंट ऑफ इंडियाने भारतरत्न दिलेलं नाही आहे परंतु हे भारताचं एक रत्नच आहे की जे आज रत्न काळाच्या पडद्याआड गेले आज आपण त्यांच्याचबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया टाटा समूहाचे ते माझे अध्यक्ष राहिलेले आहेत नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे बुधवारी मुंबईतील एका रु रुग्णालयात त्यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांनी टाटा उद्योग समाजाची सूत्र जी आर डी टाटा यांच्याकडून स्वीकारली आणि या समूहास सामाजिक वाहनाबरोबरच आधुनिक उद्यमशीलतेचा साज चढवला यांच्याच कार्यकाळात टाटा समूहाने टेटली हा चहाचा ब्रँड आहे जॅगवॉर अँड लँड कोरस या आंतरराष्ट्रीय नाममुद्रांचं अधिग्रहण केलं भारतीय उद्योग आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कुठेही कमी नाही हे या आधी संग्रहातून जगासमोर आलं आयुष्याच्या उत्तरार्धात नवोद्यमींना पाठबळ देण्याच्या उद्देशाने त्यांनी अनेक कंपन्यात गुंतवणूक केली टाटा नॅनो या मोटार गाडीच्या निर्मिती निमित्ताने त्यांनी भारतीय मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्गीयांनाही स्वस्त आणि किफायती वाहन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला रतन टाटा यांच्या निधनाने देशासाठी आदर्श सभ्य शालीन व्यक्तिमत्वाचा उद्योगपती हरपल्याची भावना व्यक्त होत आहे सामाजिक भान जपतानाच टाटा उद्योग समूहाला नेटके स्वरूप देण्याचे आणि वाढवण्याचे श्रेय रतन टाटा यांचेच आहे भारतीय उद्योग विश्वातील प्रेमळ सोजवळ व्यक्तिमत्व अशीच त्यांची ओळख होती दोन हजार आठमध्ये मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात परिसरात चने फुटाने विकणारे काही जण जखमी झाले होते रतन टाटा यांच्या आदेशानंतर त्यांचा शोध घेऊन टाटा समूहाने त्यांना मदत केली टाटा म्हणजे सचोटी हे समीकरण दुगुड करण्यात रतन टाटा यांचा मोलाचा वाटा होता भारतीय मानसिकतेला साथ घालणारा सज्जन उद्योगपती अशी त्यांची ओळख होती रतन टाटा यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला टाटा समूहामध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून एकोणीसशे एकसष्ट आणि बासष्टमध्ये ते रुजू झाले जी आर टी टाटांकडून अध्यक्षपदाची सूत्र घेतल्यानंतर समूहातील कंपन्यांमध्ये त्यांनी हिस्सेदारी वाढवली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची इंडिका ही मोटार टाटा समूहाने बाजारात आणली आणि इंडिगा हे प्रत्येक घरासमोर उभी असलेली चारचाकी ठरली त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं टाटांच्या मार्गदर्शनात दोन हजार आठमध्ये नॅनो ही सामान्यांना परवडेल अशी मोटारसुद्धा रस्त्यावर आणली रतन नवल टाटा यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदतीसमध्ये झाला ते एकोणीसशे नव्वद ते दोन हजार बारा या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष होते त्यानंतरही ऑक्टोबर दोन हजार सोळा ते फेब्रुवारी दोन हजार सतरा या काळात समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते त्यानंतरही समूहाच्या धर्मादायी संस्थांचे ते विश्वस्त राहिले देशातील पद्मभूषण दोन हजार साली पद्मविभूषण दोन हजार आठ साली या सर्वोच्च भोमनांनी त्यांच्या कार्याचा गौरवही केलेला आहे व्यावसायिक मूल्यांची अतुलनीय बूज राखणारे आणि मोठ्या प्रमाणात समाजसेवा करणारे अशी त्यांची खरी ओळख आहे हा झाला आदरणीय रतन टाटा सरांचा जीवन प्रवास उद्योगजगतात त्यांची जी एंट्री झाली तर ती अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेऊन टाटांनी व्यवस्थापनातील मापदंडात बदल केले संशोधन कल्पकतेला वाव आणि तरुणांना संधी देण्याचं सूत्र त्यांनी स्वीकारलं साल्ट ते सॉफ्टवेअर अशा विस्तारलेल्या या समूहाने जागतिक स्तरावरील अनेक आघाड्यांच्या कंपन्या आपल्या समूहात सामील केल्या टाटा टीने टेटली टाटा मोटार्सने जागवार आणि लँड रोव्हर टाटा स्टीलने कोरस अशा जगातल्या नामवंत कंपन्यांनाही सामील करून घेतलंच सामान्य भारतीयांचे चारचाकीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी टाटा नॅनोचं पदार्पण वैशिष्ट्यपूर्ण ठरलं याशिवाय आदरणीय रतन टाटा सरांना देश आणि परदेशातल्या विविध परमोच्च सन्मानानं त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे ते सन्मान नक्की कोणते त्याच्याबद्दल माहिती घेऊया दोन हजार साली त्यांना गव्हर्मेंट ऑफ इंडियाने पद्मभूषण या पुरस्कारानं सन्मानित केलं दोन हजार आठ साली पद्मविभूषण या सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने त्यांना सन्मान करण्यात आला दोन हजार एकमध्ये ओहिओ विद्यापीठानं त्यांना मानद डॉक्टरेट दिली दोन हजार चारमध्ये ऋग्वे सरकारचं विशेष पदक त्यांना देण्यात आलं दोन हजार चारमध्येच आशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं मानद डॉक्टरेट त्यांना मिळाली दोन हजार पाचमध्ये वॉर्विक विद्यापीठाची मानद डॉक्टरेट दोन हजार सहामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास आय आय टी मद्रासची मानद डॉक्टरेट दोन हजार आठमध्ये केम्ब्रिज विद्यापीठाचा लॉ जो विभाग होता तर त्यांच्याकडून मानद डॉक्टरेट दोन हजार आठमध्ये आय आय टी मुंबईची मानद डॉक्टरेट दोन हजार आठमध्येच आय आय टी खरगपूरची मानद डॉक्टरेट दोन हजार आठमध्येच मानद नागरिकत्व सिंगापूरचं त्यांनी स्वीकारलेलं होतं किंवा त्यांना सिंगापूरने दिलेलं होतं याचबरोबर दोन हजार तेवीसमध्ये गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने उद्योग क्षेत्राशी संबंधित जे पुरस्कार सुरू केले होते तर महाराष्ट्रातल्या उद्योग क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान उद्योगरत्न या सन्मानाने आदरणीय रतन टाटा सरांचा सन्मानही करण्यात आलेला होता तर हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व एक द्रष्टा उद्योगपती दानशूर माणूस म्हणजेच भारतरत्न आ ॲक्च्युली भारतरत्न आत्ता त्यांना दिला जाईल कदाचित परंतु माझ्या दृष्टीनं किंवा आपल्या सर्वांच्या दृष्टीनं ते एक भारतरत्नच आहेत आदरणीय रतन टाटा सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि याच उद्योगपतीच्या पावलावर पाऊल ठेवून भारतातल्या इतर उद्योगपतींनीही आपली प्रगती साध्य केली तर भारत नक्कीच महासत्ता बनेल आणि प्रगतीपथावरती आलेला दिसेल तर थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच